नमस्कार, मी धनश्री हाऊस पेंट मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात. आज गुरुवार आहे आणि आज मी पूर्ण जे वरच्या रूम मध्ये काही गोष्टी मला ऑर्गनाईज करायच्यात. म्हणजे काय झालंय की मी जसं ते प्लास्टिकचे कंटेनर त्याच्यामध्ये साड्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि इकडचा जो बॉक्स आहे जो एक बैठक आहे तर त्याच्या खाली स्टोरेज भरपूर आहे. तर मग मी विचार करते की ते थोडं ऑर्गनाईज करावं आणि बाकीच्या काही गोष्टी मी शेअर तर करण्यास टिप्स काही त्या ऑर्गनाईज करता करता. त्यासोबतच मला आता आरोला, म्हणजे आज आरोची दुपारची शाळा आहे कारण आज महिना केअर आहे, त्याच्यामुळे 3-3:30 सुटेल त्याची शाळा. तर मग विचार करते की त्याला स्कूलला सोडून मला मयुरीसाठी गिफ्ट घ्यायला जायचं आहे. मयुरी तुम्ही बघितलं असाल खूपदा, म्हणजे एक मिनिट हा. काही वेळाला माझ्या ब्लॉगमध्ये तिला तुम्ही पाहिलं असाल आणि ती मला मोठ्या बहिणीसारखी आहे. म्हणजे दरवेळेला येते तेव्हा असं मोठी बहीण किंवा आपली मम्मी वगैरे कसं काही ना काहीतरी भरून घेऊन येतात, तेव्हा माझ्यासाठी माझ्या आवडीच्या सगळ्या गोष्टी ती नेहमी घेऊन येत राहते. तर 3-4 दिवसापूर्वी मी गावी जायच्या आधी ती मला बोलली होती की धनश्री मी येणार आहे आणि शुक्रवारी ये. म्हटलं ठीक आहे तू ये. मग तिला एक तन्मनी आवडलं होतं आणि तुम्हाला सुद्धा तो आवडला असं मिळालं तर ठीक आहे, नाही तर मग माझ्या आवडीचा मी घेईन तिच्यासाठी. आणि तिनं माझ्याकडे स्पेशल रिक्वेस्ट केले की उद्या तिला माझ्याची बिर्याणी खायची आहे, तर मग तिच्यासाठी उद्या मला बिर्याणी सुद्धा बनवायची आहे. मला असं खूप भारी वाटतं कोणीतरी असं म्हटलं की तुझ्याच मला हे खायचं आहे, म्हणजे घरी सुद्धा असू दे किंवा कुठे, तर ते बनवायला जितकी मजा येते आणि जितकं जीवतून आपण करतो ना, कारण ते कौतुक असतं आपल्यासाठी की कोणतरी म्हणतात हे तुझ्या हातचं खूप चांगलं लागतं हे तू कर. जसं की सचिनला माझ्या हातचा चहाच आवडतो, बाबांना सुद्धा आवडतो, मला सुद्धा आवडतो, किंवा मला जसं मम्मीच्या हातच्याच चकल्या आवडतात किंवा मम्मीच्या हातचीच भाकरी आवडते तशा टाईपमध्ये, किंवा पोळ्या आमच्या ताईजा करतात, एक नंबर पोळ्या करतात त्या तरी, म्हणजे अगदी पातळ आणि पुरण अजिबात फुटणार नाही. तर एकदाच तीही रेसिपी मी शेअर करेन की त्या कशा पद्धतीने पोळ्या करतात, होपसो की तुम्हाला सुद्धा आवडेल. तर मग सगळ्यात तर आधी जाऊन येते मी, नाही सगळ्यात तर आधी मला क्लिनिंग करायचं आहे थोडं, ते तुमच्याशी शेअर करते. एक क्लीनर आलेला आहे माझ्याकडे, ते दाखवते. आपण क्लीन करताना आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो, किंवा मॅट्रेस क्लीन करताना किंवा कार्पेट क्लीन करताना, तर ते कसं क्लीन करते मी ते आज तुमच्या शेअर करते. तर सगळ्यात तर पहिले मी जे सोफा किंवा जे पायपुसण्या वगैरे आहेत आणि किंवा मॅट्रेसेस क्लीन करताना आपल्याला हे अगारोचं पोर्टेबल स्पॉट क्लीनर जे आहे मॉडेल क्रिस, तर हे फार उपयोगाचं पडतं. पहिल्यांदा हे कसं आहे ते मी दाखवतो. हे आहे डीप स्टेन टूल, याने डाग वगैरे रिमूव्ह करता येतात सोफ्यावर वगैरे पडलेले किंवा मॅट्रेसवर वगैरे पडलेले. त्यानंतर हे आहे स्टँडर्ड ब्रश, जे की पेट्स वगैरे आपल्या घरी असतात किंवा धूळ वगैरे पडते सोफ्यावरती ते काढायला बरं पडतं. हे सेल्फ क्लिनिंग ब्रश आहे होज कनेक्शन टूलचं, ते मी नंतर दाखवते. हे क्लिनिंग टँक आहे आणि हे आहे वेस्ट टँक. त्यानंतर हे होज टूल, हे क्विक रिलीज कॉर्ड रॅप आहे जिथे आपण कॉर्ड गुंडाळू शकतो. 1.5 मीटरचं कॉर्ड दिलेलं आहे. त्यानंतर इथे आहे होज टूल, जे की अटॅच आपण इथे टूलमध्ये करू शकतो. ऑन ऑफचं बटन आहे. त्याच्यानंतर हे जे क्लिनिंग टँक आणि वेस्ट टँक आहे तर ते अशा प्रकारे अटॅच होतं बॅक साईडला. हे पूर्ण काढून तुम्ही वेस्ट टँकमधली जी घाण आहे ती टाकू शकता आणि त्याच्यानंतर क्लीन करून परत हे अटॅच करू शकता. एक त्रिकोणी कलर एक निशान दिसेल तर त्या पद्धतीने हे अटॅच करावं लागतं आणि फिक्स करावं लागतं परत. अगदी सोपी पद्धत आहे. हे क्लिनिंग टँक आहे, याच्यामध्ये आपण पाणी घ्यायचं आहे. 1.5 लिटरचं आहे आणि जे वेस्ट टँक आहे ते 600 मिलिलिटरचं आहे. यामध्ये पाणी घ्यायचं, मॅक्स कपॅसिटी दिलेली आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर हे होज टूल जे आहे ह्याला आपण इथे अटॅच करायचं. हे जे बटन दिसतं ते प्रेस करून याच्यामध्ये जे टूल आपण वापरणार आहोत क्लिनिंगसाठी तर ते अटॅच करू शकतो अशा पद्धतीने. आणि इथे जे तुम्हाला मोठं प्रेस बटन दिसतं तर ते वॉटर स्प्रेसाठी आहे. पुढे मी दाखवेनच की आपण कशा पद्धतीने हे यूज करू शकतो. याला ॲडिशनल टूल स्टोरेज दिल्यामुळे या सगळ्या गोष्टी एकाचमध्ये अशा पद्धतीने छान फिक्स राहतात आणि कुठेही पसारा होत नाही. आता मी काय केलं आहे, पायपुसणीवरती ज्या डाग आहेत तर तिथे थोडंसं डिटर्जंट अप्लाय करते आहे.
पोर्टेबल स्पॉट क्लीनर जो आहे तर ते फक्त प्लग इन करायचं इथे आणि स्क्रब करायचं, स्विच ऑन करायचं नाही. पहिले ब्रशने स्क्रब करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडं स्क्रबिंग झाल्यानंतर स्विच ऑन करायचं आणि अशा प्रकारे वॉटर स्प्रे करून परत स्क्रबिंग करायचं. इथे बघताय अगदी व्यवस्थितरित्या स्पॉट जो आहे तो क्लीन होत आहे आणि खूप कमी वेळामध्ये क्लीन झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही डिरेक्टली जर एखादा डाग वगैरे सोफा कवर किंवा मॅट्रेसवरती पडला असेल तर ते सुद्धा अशा पद्धतीने पहिले स्क्रब करायचं आणि थोडंसंच वॉटर स्प्रे करून अशा पद्धतीने परत व्हॅक्युम करायचं. इझिली हे रिमूव्ह होतात डाग सगळे. जास्त पाणी अप्लाय करण्याची गरज नाही आहे. व्हॅक्युम करून झाल्यानंतर थोडंसं जरी ओलं राहिलं तरी थरली ते आपोआप कम्प्लिटली नंतर पूर्ण ड्राय होऊन जातं. जास्त पाणी अप्लाय करण्याची इथे गरज नाही आहे. त्याच्यानंतर परत स्विच ऑफ करायचं आणि दुसरे जे टूल आहे, जर तुम्हाला कार्पेट किंवा काही अजून सोफा वगैरे असेल किंवा पायपुसणी असेल याच्यावरती कधी पेट्स जाऊन बसतात, त्यांचे फर वगैरे असतात ते पडलेले असतात किंवा धूळ असते ती तुम्हाला रिमूव्ह करायची असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही जो हा ब्रश आहे स्टँडर्ड ब्रश त्याने रिमूव्ह करू शकता. याला पाणी वापरायची गरज नाही आहे. डिरेक्टली तुम्ही दुसरा एखादा ब्रश किंवा पूर्ण हे खोलून परत याची ती जी घाण अडकलेली आहे तर ती काढू शकता. इझिली सगळी जी धूळ वगैरे आहे सोफ्यावरची मॅट्रेसेसवरची तर निघून जाते. ह्या वेस्ट टँकमध्ये हे सगळे जमा होते. अशा पद्धतीने मग हे रिमूव्ह करायचं आणि परत टॅप वॉटरने क्लीन करून आहे त्या जागी त्या गोष्टी ठेवायच्या. होस टूल क्लीन करताना अशा प्रकारे सेल्फ क्लिनिंगचा हा ब्रश ठेवायचा आणि त्याच्यानंतर हे बटन प्रेस करायचं, वॉटर फ्लो होईल. अशा प्रकारे होज पाईप जे पूर्णपणे क्लीन होते आणि वेस्ट टँकमध्ये जे सगळं वेस्ट आहे ते जमा होतं. तर अशा पद्धतीने मी जे आहे सोफा कवर किंवा पायपुसणीचं डीप क्लिनिंग केलेलं आहे. हे एवढं क्लिनिंग करून मग आरोला स्कूलला सोडलं आणि त्याच्यानंतर गेले मी भांडुपला, जिथे मला तन्मनी घ्यायचं होतं मयुरीसाठी. आणि हे पूर्णिमा ज्वेलर्स हे दुकान भांडुप स्टेशनला, भांडुप वेस्टला स्टेशनला गेल्यानंतर तिथे कोणी कुणालाही विचारलात तर तिथे तुम्हाला दाखवतील की कुठं आहे ते दुकान. आणि तिथे गेल्यानंतर मी खूप साऱ्या इयरिंग्स कानात, त्याच्यानंतर गळ्यातले, त्याच्यानंतर काही गोष्टी अशा ज्या ते इथून खरेदी करते. क्वालिटी तर चांगली असतेच, प्लस तुमच्या कुठल्या ज्वेलरी तुटल्या वगैरे असतील ना तर ते रिपेअरसुद्धा करून दिल्या जातात. आता मी माझा जो तनमणी आहे तसा तनमणी शोधत होते पण तो मिळत नव्हतं. मग त्यांना मी ते दाखवला फोटो, मग त्यांनी ते पेंडंट जे होतं ते बघितलं आणि तसं एक पेंडंट त्यांनी काढलं आणि सेम जे पेंडंट आहे ते मला मिळालं. पण त्याच्यासाठी जी आता माळ जी हवी होती ती मी बघत होते, मग त्याला सूट होईल अशी मी माळ दाखवली त्यांना आणि त्यांना म्हटलं की हे तिथे जोडून द्या, अशा प्रकारे ते बरोबर होईल. बाकीच्या काही ज्वेलरीसुद्धा तुम्हाला इथे बघायची असेल तर बघू शकता. ह्या बघा इतक्या छान अशा डायमंड्समध्ये किंवा कुंदनमध्ये, त्याच्यानंतर हे अशा कलरच्या खूप साऱ्या ज्वेलरी तुम्हाला मिळून जातील. एकदा भेट नक्की द्या दिलात तर, मी तर नेहमीच जाते. पाऊस तरी सुरू झाला आहे, आत्ता जस्ट जाऊन आली आणि हे गिफ्ट मी घेऊन आलेले आहे मयुरीसाठी. होपसाठी तिला आवडेल आणि माझं लक्की मला सेम तसंच पेंडंट मिळालं. जी माळ होती ती वेगळी होती, मग ती त्यांना दुसरी मी अटॅच करायला लावले, त्याला सूट होईल असे इयरिंग्स पण घेतले. तिला उद्या बघते, तिला आवडते की काय होतं ते. आता जो क्लिनिंगचा पार्ट तुम्ही बघताय तो नेक्स्ट डेला सकाळी मी शूट केला, कारण का ते नंतर पुढच्या जो व्हिडिओ अटॅच होतोय त्याच्यामध्ये सांगेन मी. तर हे जे पूर्ण कंपार्टमेंट आहे ना, तर तिथे काय मी खूप असं मोठं बनवून घेतले ते. जरी रुंदीला छोटे वाटत असेल तर लांबीला खूप मोठं आहे. आणि नेहमी तुमच्याकडे जर जागा कमी असेल तर छोट्या छोट्या जागेमध्ये अशा प्रकारचे कपाटं बनवून घेऊ शकता. आता माझी इथे चूक झाली की मला दरवाजा बनवून नाही घेतला, कारण मला तिथे शोकेस पीस ठेवायचे होते. पण झालं असं, सामान इतकं आहे की शोकेस तर राहू देत, सामानसुद्धा मावत नाही. आता त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने ठेवले की जे सामान जास्त लागत नाही ते अगदी बॅक साईडला आणि नंतर पुढे जे लागतं ते खूप, म्हणजे एक आपला हात पूर्ण जाईल एवढं ते लांब आहे आतमध्ये. त्याच्यामुळे सगळं सामान जे आहे ते मावताना लक्षात ठेवले की काय काय कुठं कुठं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर नेहमी सामानांची अदलाबदल मी करते. असं का करत राहावं सांगू का? एक तर आपल्या खोल्याचं जास्त छोटं असतं आणि आपल्याला कंटाळा येतो त्याच त्याच सामान तिथे तिथे बघून. आणि कधी असंही होतं की जास्त वेळ सामान तिथे तिथे राहिलं तर निगेटिव्ह एनर्जी तयार करतं. आणि जेव्हा आपण क्लिनिंग करतो तेव्हा छान वेगळं पण वाटतं आपल्याला आणि थोडंसं रिलॅक्स पण वाटतं. रिलॅक्सेशनसाठी मी आराम न करता नेहमी क्लिनिंग जी प्रोसेस आहे ती स्वीकारते. कारण का सांगू, मला खूप म्हणजे खूप भारी वाटतं जेव्हा मी एखादी गोष्ट क्लीन करते घरामध्ये. OCDचा असा काही इतका प्रॉब्लेम नाही, OCD खूप मोठा शब्द आहे, एवढं काही नाही आहे मला. पण मला असं वाटतं की घरात सगळं छान स्वच्छ असावं म्हणून मोजक्याच मी वस्तू ज्या आहेत त्यासुद्धा आणलेल्या. अगोदरच्या भाराभर ज्या वस्तू होत्या, इथे एक रॅकसुद्धा होतं व्हाईट कलरचं, तुम्ही पाहिलं असेल अगोदरचं, तर तेसुद्धा मी डिस्कार्ड केलं. कारण व्हाईट कुठल्याही गोष्टीवरती आणलात तुम्ही तर ते खूप मेंटेन करावं लागतं. त्याच्यामुळे जसं जेवढं होईल तेवढं गोष्टी मी ज्या आहेत त्या कमी केल्यात. आता इथे सुद्धा मी कोपऱ्यामध्ये हे लॅम्प जे आहे ते ठेवलेले आहे. आता हे जे पडदे वगैरे ते आधीच मी आदल्या रात्री सगळं जे आहे ते क्लीन केलं होतं, ते तुम्हाला पुढे सांगेन. म्हणून मी म्हटलं की आदल्या रात्री पडदे, त्याच्यानंतर हा जी ही जी बैठक आहे तर त्याच्यामधल्या गोष्टी मी ऑर्गनाईज करायला मला खूप वेळ लागला. कारण साड्या वगैरे जुन्या ज्या होत्या अगोदरच्या
तर त्या साड्या सगळ्या बाजूला ठेवून किंवा ब्लाउजेस वगैरे कुठले येतात कुठले नाहीत ह्या सगळ्या गोष्टी मला करायच्या, त्याच्यात खूप वेळ गेला. हे सगळे कपडे जेव्हा मी गावी जात होते यात्रेसाठी तेव्हा मी जे माझे होते किंवा ज्या काही वस्तू होत्या त्या अशाच मी याच्यामध्ये टाकल्या होत्या, कारण तेवढा वेळ मिळाला नव्हता मला ऑर्गनाईज करायला. त्या आता म्हटलं की व्यवस्थित ठेवू जेवढं जेवढं आणि जसा जसा वेळ मिळतो आहे तसा. आणि ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला वेळ मिळतो ना तेव्हा जर केल्यात तर खरंच बेस्ट ठरतं, माझं तर मत असंच आहे. कारण काय होतं, आपण सुट्टीच्या दिवशी काढायचं म्हणतो पण जर आपण घरात असू ना तर आपलं एखादं काम आवरतं तर दुपारच्या वेळी एक तासभर आपण ही छोटी छोटी कामं एक एकदा करून घेऊ शकतो. आपण जर म्हटलं की सुट्टीच्या दिवशी सगळं काढूयात तर ते होत नाही, म्हणजे हे कपाट क्लीन करूयात ते क्लीन होत नाही आणि एक सुट्टी तर आपली वाया जाते, एक तर आठवड्यातून एकदाच मिळते. म्हणून मी दिवसभर माझं जे काम आहे ते करते आणि रात्रीच्या वेळी कसं 7 ते 8:30 कसं मला बऱ्यापैकी वेळ मिळतो, कारण जेवणाला तरी ताई आहेत. मला जर काहीतरी स्पेशल पदार्थ करायचं असेल तर तो मी करतेच, पण ह्या वेळेमध्ये मला वरच्या रूममध्ये काही जर आवरायचं असेल तर त्या गोष्टी करायला वेळ मिळतो. म्हणून मी रात्रीच्या वेळी, आणि रात्रीच्या वेळी कामं पटपट होतात. सकाळच्या वेळी जर अगदीच येरेवाळी आपण म्हणतो अर्ली मॉर्निंग त्यावेळेला जर उठलं ना तर कामं लवकर होतात. जर तुम्ही 7-8 उठून जर कामं करायला घेतलं तर ती होत नाहीत, माझं तरी पर्सनल एक्सपिरियन्स आहे, बाकीच्यांचं मला माहीत नाही. मी मग ते मोठ्या मोठ्या पाउचेसमध्ये साड्या वगैरे ज्या आहेत त्या ठेवून दिल्यात, काही अल्बम वगैरे आहेत आणि काही एक्स्ट्रा पाउचेस आहेत तेही एका मोठ्या पाउचमध्ये टाकले. त्याच्यानंतर ही गादी वगैरे ठेवली, एक प्लास्टिकचा जो बॉक्स होता तोही मावला. यामध्ये सचिनने ऑफिसमधून आल्यानंतर थोडीफार हेल्प केली, कारण मला हाताने ओझे एवढं उचललं जात नव्हतं. खालचे सोफा कवर वगैरे जे चेंज करायचे ते पडतात तर मी चेंज केला, बाकी सोफा कवर वगैरे चेंज करायचे राहिले होते. आता बॅक साईडला जे क्रीम कलरमध्ये हे दिसतात कुशन दिसतात तर त्याच्यासाठी मला दुसरे जे कवर आहेत ते शिवून घ्यायचे आहेत. अगोदरचे जे आहेत पण त्याच्यामध्ये थोडंसं ते दाबून भरलं जातं, जास्त असं स्प्रेड होत नाही, त्याच्यामुळे मग दुसरे कवर मला शिवून घ्यायचे, त्यासाठी कपडा पण आणावा लागेल. बाकीच्या बेडशीट वगैरे व्यवस्थित कलेक्ट करून ठेवला मी आणि त्याच्यानंतर ही बेडशीट पण चेंज करायला घेतली. ही छोटी छोटी कामं जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी करते. मोठ्या कामासाठी म्हणजे असं वीकली क्लिनिंगसाठी दिवस ठेवते, पण त्यावेळी मी हे जे टाईल्स वगैरे त्या पुसायला घेते किंवा मग किचनमधलं वगैरे. पण हे जर अशी कामं असते म्हणजे कपाटं क्लीन करणं तर एक एक कपाट अशी एक एक दिवसामध्ये करून टाकते, अर्धा तास मिळाला एक तास मिळाला तर हे बरं पडेल. तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. माहिती आहे की प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आणि प्रत्येक लेडीजचा कम्फर्ट झोन वेगवेगळा असतो, पण मला जे सोपं वाटतं ते मी तुमच्याशी शेअर करते. होपसो की तुम्हालाही ते सोपं जाईल. सगळं काम आवरल्यानंतर फ्रेश वगैरे झाले, जेवण वगैरे झाल्यानंतर परत सचिनी क्रेप बँडेज आहे ते गुंडाळायला घेतलं. 2-3 दिवस मी सलग हे रात्रीच्या वेळी गुंडाळते आणि रात्रभर हात तसाच ठेवते. बऱ्यापैकी रिलीफ आहे, पण सकाळी ते सोडल्यानंतर खूप दुखतं. मग अजूनही उद्यापर्यंत जर दुखणं नाही थांबलं तर मी परत डॉक्टरांच्याकडे जाणार आहे आणि बघते ते काय म्हणतात वगैरे, कारण असंही होऊ शकते की हेअरलाईन फ्रॅक्चर किंवा अशा काही गोष्टी होऊ शकतात. तर गेले 2 दिवस कंटिन्युअसली हे असं सुरू आहे. काय केलं सर होते, अगदी 30 सेकंडच्या आतमध्ये आरोग्य कम्प्लीट करतो. गुलगुलैया हुशार आहे तसा. तर मग मी पेनकिलर 2 दिवस खाऊन बघितले पण ते काही कमी नाही होते. मग दररोज आता संध्याकाळी हे बांधून घेते, थोडंसं ठणकतं काम केल्याशिवाय पण पर्याय नाही, घरातलं वगैरे सगळं आवरल्याशिवाय. तर रात्रीच्या वेळेशी बांधून घेते जेणेकरून ह्यानं थोडंसं कमी आता होत चाललं आहे, हे कानात घालून खाऊन देऊन. दररोज रात्री आता हे सुरू आहे बांधून घेणं, पाऊस पडायला लागला आहे खूप. आता सगळं आवरलं आहे क्लिनिंगचं. आणि काय आलं घेऊन यायचं. तर ह्यानं बऱ्यापैकी रिलीफ पडतो आहे बांधून घेतल्यानंतर. पेन किलर सलग 2 दिवस खाली पण ते काही कमी नाही झालं, डॉक्टरांनी पेन किलरच दिलेली. मी हे आता बांधून घेतलेलं परवा काल रात्री आणि आत्ता, त्यानं होईल बऱ्यापैकी कवर. कारण मुवमेंट करतानाच थोडंसं असं हे वाटतं की ठणक आल्यासारखी किंवा अचानक हातातून वस्तू पडते की काय असं वाटतं एकदम, तर ते होईल मे बी रिकवर. चलो आजचा जो दिवस आहे तो इथेच संपतो, उद्या आपण भेटू, तोपर्यंत बाय बाय.